विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बेस्ट एज्युकेशनल क्लासेस. आजच्या या लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचा आवडता टॉपिक घेऊन आलो, बघा कर्ता आणि कर्म ओळखायचा कसा. लक्ष ठेवा, अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की नेमकं कर्ता व कर्म ओळखायचा कसा, आणि पोलीस भरती असो किंवा इतर कोणती स्पर्धा परीक्षा असो, त्याला एक मार्कासाठी दोन मार्कासाठी हा प्रश्न येतो की वाक्यातील कर्ता कोण आहे, वाक्यातील कर्म कोण आहे. तर बघा, तुम्ही हे लेक्चर जर पाहिलं तर तुम्हाला कर्ता व कर्म ओळखणं अगदी सोपं जाणार आहे. तर बघा, कर्ता व कर्म ओळखण्यामधला पहिलाही टॉपिक पाहू आपण, कर्ता ओळखायचा कसा. मग कर्ता ओळखायचा कसा, त्याचं एक सूत्र आहे बघा. त्याचं सूत्र काय आहे बघा, एक नंबर तुम्हाला वाक्यातील धातू ओळखावा लागतो, त्यानंतर जो धातू तुम्ही ओळखलाय त्याला नारा, नारी आणि नारी हा प्रत्यय ओळख जोडावा लागतो, त्यानंतर त्याला कोण असा प्रश्न विचारावा लागतो. आणि आता तुम्ही म्हणता की धातू म्हणजे काय, मग लक्ष ठेवा वाक्यामध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेमधील जर प्रत्यय आपण काढला तर त्याला आपण धातू असे म्हणतो. आता या ठिकाणी मी काही वाक्य घेतलेत बघा, त्यामध्ये तुम्हाला कर्ता ओळखायचं कसं आहे मी ती शिकवणार आहे. आता पहिलं वाक्य बघा, तो शाळेत जातो. मग आता तो शाळेत जातो याच्या मधला धातू कोणता, एक नंबरचा आपल्याला धातू पाहिजे. लक्षात ठेवा, धातू म्हणजे असा शब्द वाक्यामध्ये जी क्रिया घडते त्या क्रियेमधील जर प्रत्यय आपण काढला तर उरणारा मूळ शब्द म्हणजे धातू. मग लक्षात ठेवा, जातो ही क्रिया त्या ठिकाणी घडते, मग जातोचा प्रत्यय कोणता आहे बघा, तो हा प्रत्यय आहे. जर जातोचा जातो हा जातो ही क्रिया आपण घेतली आणि तिचा तो हा प्रत्यय जर आपण काढला तर आपल्याला शब्द भेटतो बघा जा, म्हणजे जा हा या वाक्यातील धातू आहे. मग ह्या धातूला आपण जोडायचा कोण बघा, नारा, नारी, नारे. मग आता तो शाळेत जातो, मग जा या धातूला नारा शोभेल, नारी शोभेल का नारी शोभेल, तर लक्ष ठेवा नारा शोभेल म्हणजे नारा या ठिकाणी बसेल. आणि अधिक कोण हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, मग जाणारा कोण हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर भेटतं बघा तो, म्हणजे या वाक्यातील कर्ता आहे तो. या प्रकारे दुसरा प्रश्न पाहूया बघा, सुरेश आंबा खातो. मग बघा क्रिया कोणती करते, खातो ही क्रिया करते बरोबर. मग खातो मधला तो हा प्रत्यय काढला तर खा धातू राहतो, म्हणजे खा हा धातू भेटला. आधी आपल्याला प्रत्यय जोडायचा आहे नारा, नारी, नारे. मग बघा सुरेश आंबा खातो, मग सुरेश आंबा खातो नारा बसेल, नारी बसेल का नारे बसेल, तर बघा खाणारा नारा बसेल. अधिक कोण हा प्रश्न विचारायचा आहे, मग बघा प्रश्न विचारला आपण खाणारा कोण, तर आपल्याला उत्तर भेटतं खाणारा कोण, तर सुरेश. म्हणजे या वाक्यातील कर्ता कोण आहे बघा, सुरेश आंबा खातो, सुरेश हा कर्ता आहे. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, त्याने मला मारले. आता यामध्ये क्रिया कोणती आहे, त्याने आहे, मला आहे की मारले आहे, तर मारले ही क्रिया आहे. मग मारले ही क्रिया आहे तर बघा ले हा प्रत्यय आपण काढला तर मार हा धातू आपल्याला भेटतो. मग त्या धातूला आपण नारा, नारी आणि नारे हा प्रत्यय जोडायचा. मग लक्षात ठेवा आपण जोडू त्याने मला मारले, कोण बसेल, नारा बसेल, नारी बसेल का नारे बसेल, तर मारणारा कोण असा प्रत्यय त्या ठिकाणी येईल, मार, नारा आणि अधिक कोण. मग मारणारा कोण हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर भेटतो त्याने, त्याने मारलंय, त्याने मलाला मारलंय, म्हणजे या वाक्यातील कर्ता त्याने हा आहे. त्यानंतर पुढे बघा, मला दूध आवडते. आता हे दुसऱ्या प्रकारचे प्रश्न. आता मला दूध आवडते, आता तुम्हाला वाटेल या ठिकाणी पहिला कर्ता भेटला, मग या ठिकाणी देखील मला कर्ता भेटेल, तर नाही, सूत्रानुसार गेल्यानंतर आपल्याला कर्ता भेटणार आहे. मग मला दूध आवडते यामध्ये क्रिया कोणती आहे बघा, आवडते. आता लक्षात ठेवा, आवडती क्रिया नाही तर आवडती वस्तुस्थिती आहे, मला ते आवडतं बरोबर. आता आवडते मधला जर ते प्रत्यय आपण काढला तर आवड ही वस्तुस्थिती आपल्याला भेटते. आणि जर त्याला आपण विचारलं प्रश्न, आवडणारा कोण, आवडणारी कोण, तर आवडणारे कोण, तर त्या ठिकाणी नारे बसेल बघा. आवडणारे कोण अधिक कोण असा आपण प्रश्न विचारला तर आवडणारे कोण, तर आवडणारे आपल्याला दूध भेटतं, म्हणजे या वाक्यातील करता मला नसून या वाक्यातील करता दूध आहे, समजलं. त्यानंतर पुढे बघा, तिला थंडी वाजते. या ठिकाणी वाजते ही क्रिया आहे बरोबर, वाजते ही क्रिया आहे, तर बघा वाज हा धातू भेटतो. ते प्रत्यय काढलं तर वाज हा धातू भेटतो, आणि अधिक त्याला जर आपण प्रत्यय लावला नारा, नारी, नारे, मग वाजला कोणता प्रत्यय बसेल, वाजणारा कोण, वाजणारी कोण का वाजणारे कोण, तर लक्षात ठेवा या ठिकाणी वाजणारी, नारी आणि अधिक कोण हा प्रश्न विचारायचा आहे. मग वाजणारी कोण हा प्रश्न जर आपण विचारला तर आपल्याला उत्तर भेटतं थंडी, म्हणजे या वाक्यातील कर्ता आहे थंडी. लक्षात ठेवा, पहिल्या वाक्यातील कर्ता तो, दुसऱ्या वाक्यातील कर्ता सुरेश, तिसऱ्या वाक्यातील कर्ता त्याने, चौथा दूध आणि पाचवी हे थंडी आहे. त्यानंतर बघा, मला चंद्र दिसतो. आता मला चंद्र दिसतो जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला वाटेल कर्ता हा मला आहे, पण लक्षात ठेवा जर सूत्रानुसार आपण व्यवस्थित गेलो तर आपल्याला कर्ता भेटणार आहे. मग मला चंद्र दिसतो, मग क्रिया कोणती करते, दिसण्याची क्रिया करते बरोबर. मग तो जर प्रत्यय काढला तर दिस हा धातू भेटतो, दिस. मग दिस अधिक आपल्याला प्रत्यय जोडायचा नारा, नारी, नारे. मग बघा, मला चंद्र दिसतो, दिसणारा, दिसणारी का दिसणारे, तर दिसणारा आहे, म्हणजे नारा जोडायचंय नारा, आणि अधिक कोण हा प्रश्न विचारायचा आहे. मग दिसणारा कोण, मग मला चंद्र दिसतो, दिसणारा कोण, चंद्र हा दिसणारा आहे, म्हणजे या वाक्यातील कर्ता चंद्र आहे. ओके,
आता शेवटचा प्रश्न या ठिकाणी पाहूया बघा, विद्यार्थी प्रामाणिक आहे, आता या ठिकाणी आहे ही क्रिया नाही वस्तुस्थिती आहे, आहे बरोबर, मग जर आहे आहे हा शब्द जर आला तर लक्षात ठेवा ज्या ठिकाणी आहे हा शब्द येणार त्या ठिकाणी अस नावाचा धातू असतो अस, मग त्या ठिकाणी अस हा धातू आहे आणि अधिक आपल्याला प्रश्न विचारायचा आहे असणारा असणारे असणारे, तर या ठिकाणी विद्यार्थी आहे बरोबर, आपल्याला विचारावा लागेल असणारा, मग असणारा अधिक कोण, मग असणारा कोण जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला भेटतो बघा विद्यार्थी, म्हणजेच कोण प्रामाणिक आहे तर विद्यार्थी, म्हणजे या वाक्यातील कर्ता कोण भेटला विद्यार्थी, अशा प्रकारे तुम्ही कर्ता ओळखू शकता। आता पुढच्या प्रश्नामध्ये आपण पाहूया नेमकं कर्म ओळखायचं कसं, विद्यार्थी मित्रांनो आता पाहूया कर्म ओळखायचं कसं, आता पहिला आपण कर्ता ओळखायचा कसा आणि आता आपण कर्म ओळखणे हा पाहूया, कर्ता म्हणजे काय, वाक्यामध्ये जो क्रिया करतो तो आपला कर्ता असतो आणि कर्म म्हणजे काय, वाक्यामध्ये जी क्रिया सोसतोय जो कोणी क्रिया सोसतोय तो आपला कर्म असतो, मग आता कर्ताचा जसा फॉर्म्युला होता तसा कर्माचा देखील फॉर्म्युला आहे, कर्ताचा फॉर्म्युला काय होता बघा, धातू अधिक नारा नारी नार्याने अधिक कोण प्रश्न विचारायचा होता, कर्माचा देखील तसंच आहे बघा, धातू तर आपल्याला कंपल्सरी पाहिजे अधिक न्याची हा प्रत्यय त्याला जोडायचा आहे आणि आपल्याला विचारायचं क्रिया कोणावर घडली, मग आता या वाक्यांमधून तुम्हाला कर्म कसं ओळखायचं आहे मी सांगतो बघा, पहिला आहे बघा सुरेश आंबा खातो, मग सुरेश आंबा खातो या वाक्यातील धातू कोणता आहे, लक्षात ठेवा जी क्रिया घडते त्या क्रियेमधला जर प्रत्यय आपण काढला जो मूळ शब्द आपल्याला भेटतो तो आपला धातू असतो, मग सुरेश आंबा खातो क्रिया कोणती, खातो ही क्रिया, मग जर तो प्रत्यय आपण काढला तर खा धातू भेटतो, अधिक आपल्याला धातू भेटला, अधिक काय विचारायचं बघा न्याची, न्याची प्रत्यय आणि अधिक बघा कोणावर घडली, म्हणजे खाण्याची क्रिया, खाण्याची क्रिया, खाण्याची क्रिया कोणावर घडली, मग खाण्याची क्रिया कोणावर घडली तर बघा आंब्यावर घडली, म्हणजे आंबा खातोय तो सुरेश, म्हणजे खाण्याची क्रिया आंब्यावर घडली, म्हणजे आंबा हा आपला कर्म आहे, आंबा हे आपलं कर्म आहे। मग आता दुसरं वाक्य पाहूया बघा, त्याने मला मारले, मग मारले धातू कोणता आहे बघा, लेझर काढला तर मार हा धातू भेटतो, क्रिया बघा मारली ही क्रिया, ले हा प्रत्यय, तो जर काढला तर मार हा मूळ शब्द म्हणजेच तो आपला धातू, अधिक न्याची म्हणजेच बघा मारण्याची क्रिया कोणावर घडली, मारण्याची क्रिया, मारण्याची क्रिया कोणावर घडली, मग बघा मारण्याची क्रिया कोणावर घडली तर मलावर, म्हणजे मला हे वाक्यातील कर्म आहे, त्याने हा करता तर मला हे कर्म, मग आता पुढे बघा आरोही लाडू खाते, मग आरोही लाडू खाते जर क्रिया कोणती आहे, खाते, मग त्यातील जर प्रत्येक ते काढला तर आपल्याला मूळ शब्द भेटतो खा, म्हणजे खा हा आपला धातू आहे खा, अधिक आपल्याला विचारायचं बघा न्याची हा प्रत्यय, अधिक क्रिया कोणावर घडली, क्रिया कोणावर घडली, मग आता बघा खाण्याची क्रिया कोणावर घडली तर खाण्याची क्रिया घडली लाडूवर, म्हणजे या वाक्यातील कर्म लाडू आहे बघा, पहिल्या वाक्यातील कर्म आंबा, दुसऱ्या वाक्यातील मला आणि तिसऱ्या वाक्यातील लाडू आहे बघा, एक असा प्रश्न होता मागच्या कर्ता ओळखणे या टॉपिक मध्ये, मला चंद्र, मला चंद्र दिसतो दिसतो, मग आपण याच्यातली कर्ता ओळखला होता, कर्ता हा चंद्र होता, कसा ओळखला होता बघा, दिस हा धातू, दिसणारा कोण तर दिसणारा हा चंद्र होता, आता लक्षात ठेवा या वाक्यातील जर कर्म आपल्याला ओळखायचं असलं तर ओळखायचं कसं, तर बघा आपल्याला धातू भेटतो दिस आणि न्याची क्रिया कोणावर घडली, मग दिसण्याची क्रिया कोणावर घडते, मलावर घडते का, नाही चंद्रावरच घडते, म्हणजे या वाक्यातून कर्ता चंद्र होता आणि कर्म देखील तोच आला, मग लक्षात ठेवा ज्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म एकच असतो त्या वाक्यामध्ये कर्म नसते फक्त कर्ता असतो आणि ते वाक्य अकर्मक असते, म्हणजे बघा या वाक्यामध्ये कर्म नाही, मग अशा प्रकारे तुम्ही कर्ता व कर्म ओळखू शकता, लक्षात ठेवा कर्ता व कर्म हा अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे, जर हेच तुम्हाला जमलं नाही तर पुढचं ग्रामर म्हणजे पुढचं व्याकरण देखील तुम्हाला जमणार नाही, मग आता जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना देखील शेअर करा जेणेकरून त्यांना याची मदत होईल।